हरिओम नासुवेदु माझं नाव दत्तात्रय अप्पन्ना कुंभार उपासना केंद्र एरंडोली मी माझा एक अनुभव नाही शेअर करत आहे मी आणि आमचे भाऊ दोघं जण एकत्रित असल्यामुळं शेताचाने मी एक व्यवसाय आणि मी नोकरी आणि व्यवसाय करत असल्यामुळं भाऊ आज शेती करत होता आणि भाऊची शेतीमध्ये तो भाऊ स्वतः सगळी शेती बघत असल्यामुळं मी त्या शेतीकडे लक्ष देत नव्हतो पण शेतीने काय आम्ही दोघांमध्ये विकत घेतल्यामुळं शेतीचा व्यवहार तो करत होता आणि मी माझं नाही का दुकानचा आणि ह्याचा व्यवहार बघत होतो पण नाही काय अचानक काय अचानक म्हणजे दोन चार वर्षामध्ये जरा उत्पन्नाची बाजू कमी झाल्यामुळं कर्जबाजारी झालो आम्ही इतकं कर्जबाजारी झालो ते जवळजवळ नाही काय 14-15 लाख द्राक्षाच्या बागा असल्यामुळे 14-15 लाखापर्यंत आम्ही कर्जबाजारी झालो कर्जबाजारी झाल्यानंतर ही रक्कम फेडायची कसे प्रॉब्लेम यायला आले मग तरी देखील म्हटलं ठीक आहे आपण काय तर करू मी हा व्यवहार जे कर्जाची बाजू होते ते मी आपल्या माझ्या पेन्शनमधून किंवा नाही का माझ्या धंद्यातून सगळं नाही का मी फिरवाफिरवी करत होतो फिरवाफिरवी करत असलं म्हणलं मी त्या भावाला काय सांगितलं बाबा बघूया आणि एक दोन वर्ष तीन वर्ष काय तर आणि ह्यावर्षी उत्पन्न चांगलं येईल पुढच्या वर्षी उत्पन्न चांगलं येईल म्हणून काय जमीन विकायचा हा व्यवहार काढला नाही ते अचानक काय झालं 2 वर्षानंतर परत कोरोना आला कोरोनानंतर आल्यानंतर आमचा दुकानचा धंदा सगळा स्टॉप झाला स्टॉप झाल्यानंतर कर्जाची बाजू फिरवायची बंद झाली कर्जाची बाजू फिरवायची बंद झाली बँक आणि सोसायटी काय थांबायला तयार नाहीत पतसंस्था थांबायला तयार नाहीत स्वयंपाक माझ्याकडे आल्या घराकडे कर्जाचं काय करता फिरवाफिरवी करा काय करता ते करा तिथून नाही काय माझी जी पेन्शन होती पेन्शनसुद्धा माझी निम्मिकट व्हायलेली त्यामुळे माझा घर खर्च चालायसुद्धा प्रॉब्लेम व्हायला मग मी काय करणार बाबा ना आता काय तर करूया मी भावाला सांगितलं बाबा आता हे कर्ज फेडायचे आता लोक सगळे आले तर माझे सगळं पत संपूर्ण खोटलेलं आहे आणि आपण शेती विकूया बरं म्हटलं विकूया आता 1 एकर एवढं कर्जापत्र विकूया म्हटलं आणि राहिलेलं आहे आपण स्वतः घेतलेलंच आहे 4 एकर आम्ही शेत आम्ही घेतलेलं होतं स्वतः घेतलेलं होतं का आमच्या वडिलांच्या नाही आम्ही स्वतःच मिळवून घेतलेलं होतं मग 1 एकर विकायचं नाही का आम्ही हे केलं एका दोघांच्या सांगितलं तिघांना सांगितलं एकानं काय सांगितलं बाबा एक आम्ही नाही का तुम्हाला 8 लाखापत्र आम्ही तुमचा नाही काय घेऊ शकतोय अरे बाबा म्हटलं 8 लाख नाही आम्ही 20 लाखाचा व्यवहार करायचं म्हणतो तू 8 लाख काय सांगायचं नाही जमत म्हटलं राहू दे म्हटलं मग आम्ही परत 5-6 महिन्यानं आणि तेवढ्यात थांबलो थांबल्यानंतर नाही काय तोपर्यंत कोरोना हे सुरू झाला कोरोना सुरू झाल्यानंतर आम्ही सगळे व्यवहारच बंद झाले खरेदीचे व्यवहार बंद इकडचे व्यवहार बंद तिकडचे व्यवहार बंद सोसायटी बँकात लागल्या मागं परत नाही काय दुसरं एक गिरायक आलं म्हटलं असं तर जमीन विकणार आहे हो विकणार आहे म्हटले कितीपर्यंत मग ते कमी जास्त करत नाही काय त्यांनी 20 पर्यंत आकडा नेला नाही म्हटलं आम्ही 25 किंवा 30 आलं तर देणार नाही तर आम्ही काय देत नाही ते सुद्धा गिरायक परत गेलं ते गिरायक परत गेल्यानंतर परत आणि एक दुसरं गिरायक आलं ते सुद्धा सांगितलं नाही काय त्यांनी सुद्धा 20 पर्यंत मागितलं आम्ही काय 20 नाही तर 25 किंवा 30 आलं तर आम्ही देणार नाही तर आम्ही देत नाही कारण मी म्हटलं नाही काय एवढी गिरायक आलेलं आहेत आणि आमचं बापू शेत का विकणार कर्ज जर मागं लागलं तर माझ्या मागं मला वाटतं नाही काय जेवण गोड लागेल झालं हे कर्ज कसं फेटायचं कर्ज काढले बँका सोसायट्या सगळ्या मागं लागल्या कुणाकडनं मागायचं प्रत्येक जण नाही काय हे आहेत आणि माझ्या मला म्हणजे भयंकर भीती वाटायला लागली कर्जाची मग ज्या दिवशी नाही काय अचानक नाही काय आमच्या आत्तेचा मुलगा आमच्या घरी आलता आणि मी बी नाही काय ह्याच्या शेतातून काम करून घरी आलतो पाहुणा आले म्हटलं पाहुणे आलं तर भेटलो काय काय झालं काय काय भानगड तर त्याला विचारलं विचारल्यानंतर म्हटलं असंच आम्ही एक शेत बघायला आलतो आणि शेत घेणार आहे आणि शेत घेणार आहेस मग काय झालं व्यवहार नाही म्हटलं ते आम्हाला शेतच पसंत नाही बरं आम्ही विकणार आहे तू घेतोस काय तू आम्हाला खोऱ्यात काढला दादा तू काय उगाच आम्हाला खोऱ्यात काढताय म्हटलं तुमची परिस्थिती काय तुम्ही काय शेती विकणार आहे कामची मजा करताय नाही रे बाबा विकणार आहे तू चल बागणार आहे दुसरे एक गिरायक आलतं येऊन बघून गेले त्याने सांगितले ते काय आम्हाला पसंत पडलं नाही म्हणजे त्याचा काय व्यवहार झाला नाही आणि तू बघणार असं तर बघ मग ते आमच्या आत्तेच्या मुलग्याला दाखवलं बघितलं बघितलं म्हटलं मला पसंत आहे आणि हे शेत मी सांगितलं शेवट कुणालाही द्यायचं नाही अरे मी म्हटलं 25 लाखापत्रचं नाही काय आम्ही मागणी केल्या 20 लाखापत्र मागितले 25 लाख आलं तर देणार नाहीतर आम्ही देत नाही म्हणून सांगितलं देत नाही म्हणून सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका ते सोडून द्या म्हटलं तुम्ही तिसऱ्या दिवशी आम्ही येणार म्हटलं तिसऱ्या दिवशी आलं त्यांची बैठक झाली बैठक झाल्यानंतर आमच्या आम्ही आटं काय केली बाबांना नाही काय असं असं नाही काय हे करायचं म्हटलं असे अटी घालायचं आपलं हे पीक आहे आणि हे पीक नाही काय आम्हाला ह्या वर्षीचं मिळायला पाहिजे म्हणून आम्ही अट घातली मग त्यांनी व्यवहार झाला सगळं झालं 25 लाखाची मदत झाली मग आम्हाला पिकाची नाही काय अट आम्ही घातली आम्हाला ह्या वर्षीचं पीक खायला पाहिजे तर त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्ही ह्या वर्षी पीक आलं शेती तुम्हीच करा म्हणून सांगितलं आम्ही काय कोण करणार नाही मग त्या वर्षाचं आम्हाला पीक आम्ही घेतल्यामुळे आम्हाला त्यातले 2 ते 3 लाख रुपये राहिले मग त्यांनी आम्हाला कर्जाची बाजू फिरवायसाठी हे तहसीलदार कार्याचे खरेदीचा आणि ह्याचा व्यवहार बंद असल्यामुळं त्यांनी आम्हाला संपूर्ण पैसे दिले
आम्हाला जे पैसे द्यायचे होते जवळजवळ 20-22 लाख पैसे दिले. आम्ही संपूर्ण इतर लोकांचे जिकडचे जे मेन जे लोक होते ते जवळजवळ नाही काय आम्ही कर्ज फेडण्यासाठी नाही काय देऊन टाकले. अचानक काय झालं, वर्ष झालं 1.5 वर्ष झालं, खरेदी त्यांनी पैसे आम्हाला दिले पण त्यांनी खरेदीचा व्यवहार केला नाही. आम्ही काय म्हटलं, जरा थांबा म्हटले, जरी नाही काय आम्हाला पीक जरी नाही काय कर्ज हे पीक माफीचं किंवा कर्जमाफीचं जर नाही काय आम्हाला काय तर मिळालं अनुदान तर त्याचा आम्हाला फायदा होईल. आम्ही काय तुम्हाला शेत देत नाही असायला काय अर्थ नाही, तुम्हाला शेत देणार आम्ही ठरवलेच आहे, तुम्हाला एका कागदावरती स्टॅम्पवरती लिहून दिलेलं आहे तुम्हाला देणारच. तर त्यांनी 2 वर्षापुरतं थांबले. तोपर्यंत नाही काय वरून एक प्रस्ताव आला, असं असं नाही काय बँकेमध्ये नाही काय असं असं तडजोड करता काय बघा आणि तुमच्या कर्जाला माफी करूया. तर आम्ही तडजोड केली, आमचं एकूण कर्ज नाही काय 14 लाखाचं नाही काय शेताचं कर्ज होतं, तडजोड झाले ते 9 लाखापत्र झाले, त्यात आम्हाला 5 लाख रुपये मिळाले. आम्ही नाही काय 9 लाख भरले आणि ते कर्ज नील केलं, त्यामुळे आम्हाला 4 ते 5 लाखाचा नफा झाला. अजून व्यवहार थांबलेला होता, अजून त्यांनी व्यवहार थांबला अनेक 4-5 महिने झालं. 4-5 महिने झाल्यानंतर नाही काय आम्ही परत बँकेत गेलो, आम्हाला NOC द्या. तर साहेबांना आमचं डॉक्युमेंट बघितलं, म्हटलं तुमचं अजून एक प्रकरण झालंच नाही. म्हटलं काय झालंय, असं असं प्रकरण अजून तुमचं राहिले. मग तोपर्यंत आणखी एकाला विचारलं, म्हटलं आणखी एक दुसरी स्कीम आली म्हटले आणि त्या स्कीममध्ये तुम्हाला बसवून देतो, त्यात एक तुम्हाला 1.5 लाखाचा फायदा होतोय. मग ठीक आहे म्हटले त्या स्कीममध्ये बसवा. तर मागची स्कीम कॅन्सल केली आणि त्यांनी नाही काय त्या दुसऱ्या स्कीममध्ये बसलो, त्यामुळे 1.5 लाख म्हणजे कमीत कमी 5.5 लाख रुपयाचा फायदा झाला. 5.5 लाख रुपयाचा फायदा झाला. आम्ही जे पीक आम्ही आत्तीचा मुलगा असल्यामुळे स्वतः शेत करतोय, त्यामुळे आम्हाला दुसऱ्याला शेत दिल्या वाटत नाही, आम्ही शेतच करतोय, आम्हाला स्वतः निम्मा हिशाने शेत करतोय आणि पैसेही नाही काय आम्हाला नाही काय ते मिळाले. तो एक 5.5 ते 6 लाखाचा फायदा झाला. शेत नाही काय आमच्या आत्तीच्या मुलग्याचं असल्यामुळे आम्हीच करतोय, त्यात एक नाही काय त्या पिकाचे 2 लाख रुपये झाला आणि आता इथून पुढे जे करणार त्यातला सुद्धा आम्हाला 1-2 लाख रुपये होणार. आणि हे बापूचीच कमाई होती जे आतापर्यंत जेवढे गिऱ्हाईक आलते त्यांनी ते थांबवले. आता आत्तीच्या मुलग्याला बोलवून कसे काय आले कुणास त्याने आमच्या घरी कधी सहसा येत नव्हते, पण त्या दिवशी आले, चहा पिल्या, हा विषय निघाला, त्यांनी बघितलं, शेत पसंत पडलं, त्यांनी घेतले. 2 वर्षे त्यांनी थांबले, 25 लाख रुपये 20 ते 22 लाख रुपये देऊन सुद्धा त्यांनी 2 वर्षे नाही काय व्यवहार केला नाही. म्हणजे 2 वर्षे आजकाल पैसे दिल्या 15 दिवसात व्यवहार होतोय, पण त्यांनी जवळजवळ 2 वर्ष थांबवलं, त्यामुळे आम्हाला पीक कर्जमाफीचा नफा मिळाला, त्यामुळे आम्हाला त्यात नाही काय जवळजवळ 7 ते 7 लाख रुपये मिळाले. हा एक फायदा झाला. पिकाचे आम्हाला 1-2 लाख रुपये नाही काय त्याचे फायदा झाले आणि शेत आम्हीच करलं आणि आत्तेला दिलं काय नाही, आमचं असलं का तर आमचं आम्हाला शेत असल्याचं वाटत नाही, त्यामुळे आम्ही शेत विकल्याचं वाटत नाही. हेच आहे, ही बापूची कमाई आहे म्हणून नाही काय हे एवढं आम्हाला फायदा झाला. हरिओम, नासू, जय जगदंब.